असं नाहीये की आपण कोणाला कोणाचं काढून कोणाला देतोय असं काही. जमीन मिळाली इथं भाऊ म्हणल्यावर ती तर देणार तुम्ही आम्हाला. बरोबर. नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही. ऑलरेडीच आम्ही तिथे हा आम्हाला नोंदी नाहीत आणि मग घेता मग ठीक आहे आमच्या नोंदीच मिळाल्या. मूळ मागणी हो लागतच नाही ना. आम्ही तिथं जिथं कसा धक्का लागणार. आम्ही उभी शिथं कसा उभी शिल धक्का लागेल. आणि हे तुम्ही सिद्ध केलंय आता की नोंदी मिळाल्या मग. हे जर सरकारनं काम केलं नसतं तर आम्ही उभी शायद का नाही याचा सुद्धा मिळणं असता लागला. नोंदी आहेत का नाही मग आपल्या यश आहे मोठं खरं आहे. कोण एवढं तपासायला गेलं असतं एवढे आव्हार लेवलवर सगळे अधिकारी लावून रात्र दिवस कोण तपासला नाही. आणि मिळाले पण नसते 70 वर्षात मिळाले त्याच्या आधीचे पुरावे मिळाले. हे लावून धरलंय समाजाने एक मोठा उठाव केला म्हणून कुठेतरी सरकारने याच्यात नेमणूक केली समिती झाली समाजाचं कल्याण झालं याच्याबद्दल समाज सुद्धा समाधानी नाही असं नाही. फक्त आता शेवटचं एवढंच म्हणणं आहे आलात तुम्ही योगा योगानं आमच्या नशिबानं म्हणूयात ही नवीन शब्द परत तुम्हाला मागच्या वेळेस केला होता. हो नाही नाही हे बघा नशीब पलटवण्यासाठी कुणीतरी नशीब घडवायलाच यायला लागतो तरच ते घडतंय. योगा योगानं जर समिती आता नोंदी मिळाल्यातच फक्त कागदाप्रमाणे आपल्या ठरल्याप्रमाणे करा सगळं सुटसुटीत होतं. क्युरिटी पिटिशन सुद्धा गरज नाही लागणार. क्युरिटी पिटिशन सुद्धा बस नाही समाजाचं कल्याण झालं. ते झालं तर ते अजून सगळं मग ते 2 दिवसाची गरज राहते तुम्हाला ते झालं तर मग काय मागे आपण सगळ्यांना सगळ्यांनाच मिळालं होतं समाजाला दिलं होतं ना पूर्ण आपण त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नव्हता. त्याच्यामध्ये आपण तेच करतो सगळ्या समाजाचं म्हणतो आपण सर सगळा समाज येणार त्याच्यामध्ये मागासवर्गीय आज्ञे म्हणून आतापर्यंत आपण विधानसभेच्या 71 दिवसात दोन्ही ऑप्शन आपल्याकडे एकदम क्लिअर आहेत क्रिस्टल क्लिअर आहे त्याच्यामुळे ते सोडणार पण असं नाही आहे तर होणारच नाही असं नाही आहे. उद्या चर्चा करून घ्या. हा आम्ही तर करतो फक्त तुम्ही रात्रीतून ते वाचा. ते वाचतो आम्ही काही अडचण ते वाच लक्षात आहे आमच्या हा ना. मग त्याप्रमाणे केलं का संपला समाजाचं म्हणणंच काही नाही. मग काय म्हणणं नाही. किती काम झालं ना. मामालाही माहिती आहे भाऊला पण दाखवा लिहिलेलं लिहिलेलं पण दाखवा त्याप्रमाणे आपलं झालं. एवढं आता काय शब्दच नाहीयेत आमच्याकडे इतकं हे होत आहे कारण ते त्यांनीच ते इतके उच्च दर्जाचे अधिकारी आहेत त्यांनीच ते शब्द घेतलेले. बस कशाचीच आवश्यकता नाही समाजाला. बस समाजाला एवढ्याच वेळेस एवढं द्या. नाही मी रात्री वाचतोय सविस्तर सगळं वाचतो. मी 100% सगळं वाचणार कारण उद्या बैठक आहे म्हणल्याच नंतर मला आज वाचणार. आपण सगळ्या त्यात बाकी सगळ्या काय योजना केलेल्या आहेत किती मदत केली किती आपण 1000 कोटीची मदत केली सगळ्यांना स्कॉलरशिप असेल हॉस्टेलच्या बाबतीमध्ये असेल शिष्यवृत्तीच्या बाबतीत असेल सगळं त्याच्यामध्ये सगळं आहे. बाहेर किती पटेल बोला इथे किती केले कर्ज किती मुलांना दिलं तरुणांना आपण 5500 कोटी रुपये कर्ज दिलं आपण मीना वाहिनी आहे त्याच्यामध्ये असं नाही. आपण आपलं चार्जल ह्या सगळ्या योजना चालतोच आहे. आपण 200 खाली चार्जशीट टाकायला पाहिजे होतं आतापर्यंत बोललं तेवढं आपलं ते दाखवा बघतो ना मी बघतो त्याच्यात बारकाईत लक्ष घालते. हो त्याप्रमाणे त्यांच्या लक्षात येऊन जाईन ते की हे बसतंय म्हणून. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं ना तर ते CM साहेबाला DCM साहेबाला सांगतील की हे असं बसतंय कारण हे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच लिहिलेलं आहे. खूप मोठी टीम काम करते मला सांगायची गरजच नाहीये. हे वॉर लेव्हलवर चालेल युद्धपातळीवर चालणार असं नाहीये. किंमत लागली तेव्हा कामाला सगळे असं नाही. खूप कामेराने करतो आम्ही असं असं काही समजा कारण नाही की आम्ही एकदम लाईटली घेतलं आहे का चाललं नाही असं नाही आहे. राज्यभर काम चाललंय सगळं. उद्या बोलून घ्या तुम्ही समोर येणे थोडं.
तुम्ही हे बी वाचतो ना, आणखीन हे पण वाचतो. आधी जर म्हणलं होतय तर समाज लय मोठा आहे, समाज मोठा माहिती समाजाला. तुम्हाला मी तुम्हाला याच्यामध्ये दोन दिवस एक दिवस लेट झालं ते ठीक समाजासाठी, पण डायरेक्ट धोका शासन कुठे काही धोका करते का कमी असं तुम्हाला वाटतंय का? नाही नाही, हे सगळं वाचून घेतो मी. नोंदीच्या बाबत नाही, तुम्हाला जे दिसत आहे चित्र ज्या वेगाने नोंदीच्या बाबत चांगलं काम केलंय. एक मराठवाड्यातले काही जिल्हे सोडता सगळीकडे सापडल्या, काही महाराष्ट्रातले तालुके फक्त असे आहेत, नायगाव सारखे नांदेडचे ते बरेचसे काही तालुके असे आहेत की तिथं रेकॉर्ड असून बी निरंक सरकारला अहवाल दिला. कानोरा समून आता अचानक ध्यानात आलं सांगतो, निरंक असून दिला, त्याच्यानंतर खासगी लोकांनी नेले अधिकाऱ्यांना घेऊन तर सापडले. म्हणजे काही काही अधिकारी सुद्धा मुद्दा म्हणून असून सुद्धा नाही म्हणून लिहून हातातल्याला. आपण सॉफ्टवेअर केलं होतं हाताच्या, इथंच आले होते विखे पाटील साहेब, त्यांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या, ते सॉफ्टवेअर उडून टाकीत आहे. म्हणजे आमच्यासाठी आमचा तोटा करतो का? मग आम्हीच लावून बघितलं त्याला काही याला. जर तसं चुकीचं असेल तर ते सॉफ्टवेअर धरतच नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही कलेक्टर महोदयांची बैठक घेतो, ते सॉफ्टवेअरच देऊन टाकतो. बरोबर, घेतलं नाही आणि दिलं नाही. म्हणजे ते आहेत तरी खोटे कसे मग ही करायची? कारण मोडी लिपी लिहताच येत नाही, खोटी लिहावं कशी? मोडी लिपी लिहता त्याच्यावर अनुस्वार बी नाही, मात्रा नाही, काना नाही, ते कसं लिहायचंच कसं खोटं लिहायला? खोटं हा मराठीत लिहू शकतो आपण, हा ते कसं लिहायचं? ते लिहायच असून ते रोष असणं बोलणं ते वेगळं. आम्ही रोष बी करतो आणि मराठा समाज तुमच्या शब्दाचा सन्मान बी करतो, त्यांचं तसं नाही. कशात समानता पाहिजे त्यांना, पण आरक्षणात नाही पाहिजे. फक्त त्यांना आरक्षणात नकोय, बाकी समानता लागती सारथीत लागती महामंडळात खाली घ्यायला जमतात त्यांना, ते बाकी सगळं जमत. ठीक आहे, जाऊ तुम्ही आपल्याला. पण आरक्षणात समानता नको म्हणते ते. आरक्षणात समानता नाही, इकडे समानता ना, सारथी सारखंच सगळं पाहिजे. घ्या ना, आम्हाला तेवढी एकच. आम्ही कुठं नाही म्हणलो कधी, आम्ही कोणत्या समाजात म्हणलो देऊ नका. गरीब माणसं आहेत, सगळ्या समाज आर्थिक दृष्ट्या. पण आमचं म्हणणं दाखवा बरं, एखादा अर्ज दाखवा की ओबीसी बांधवांना हे देऊ नका, एक अर्ज द्या. नाही ना, तुम्ही डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सारथी प्रमाणच आम्हाला द्या, समानता पाहिजे तिथं. मग आरक्षणात समानता करणं भाऊ, आमच्या तर नोंदी मिळाल्या. म्हण ना तोंडानं म्हण की ज्या ह्या नोंदी मिळाल्यात ना ह्या मराठ्यांना देऊन टाका बरं, तिथं नको समानता भाऊ. का बरं भाऊ, तिथं टप्पे पमा भूमिका कमू केशी काढून घ्यायचं होय सरकारकडून, गोड गोड बोलू आणि परत सरकारवरच उलटायचं होय. सगळं उलटलेलं आहे भाऊ तू. आमच्या आमच्या आम्ही सामान्य लोक आहेत, सामान्य पोरं आहेत. आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू, मला तुम्हाला बळच दिलेलं आहे ते. काहीतरी कांगडे घोंगडे रचू नये भाऊ. एवढ्या मोठ्या उच्च दारीचं म्हणजे 35 वर्ष अनुभव घेतला म्हणायचं, आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं भाऊ, हे चांगलं नाही आहे. हे चांगलं नाही आहे शब्दप्रयोग. त्यांच्या तोंडात तो शब्दप्रयोगच शोभत नाही. महापुरुषांच्या कुठं जाती काढणं हे प्रयोगाने याने दूषित वातावरण होते. तुम्ही उलट थंड करा. आता तुम्ही आपण तुम्ही जर थांबले दोन्हीकडून थांबवत आता काही नको. मी अजित दादा म्हणले ना, ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली बोलू नये. आपण 17 दिवस बोललोच नाही त्यावेळेस. त्यावेळेस सांगतो तिथून आंबडला आले 17 दिवस बोललो नाही. आंबड लिहून काही टोकरायची गरज होती. मग जे आंबडला दिलं उघडून मग आम्ही कसं काय बसतो? तुम्ही कम वाटत होता आमचं. म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रीपद दिलं याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं, जनतेचे कामं करायसाठी दिलं. तुमच्याकडे आज पालकत्व आहे. जोपर्यंत तुम्ही संविधानाच्या पदावर बसला तो राज्याचं पालक होतो तुमच्याकडे. तुम्हाला एखादा पालक बोलला बी पालकत्व लिहू दे, पालकत्व तुमच्याकडे म्हणल्याच्या नंतर पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडस सहन करून पुढं चालणंच आहे. आम्ही बोललोच नाही, आता थांबलो होतो ना आम्ही. मग काय गरज आहे का उकरून काढायचे? तिथं कुठं काय उकरून काढलं ते तर विचारूच नका. त्या हिंगोलीला तसंच मग त्या तिथं तो कुरडीन कोयतेच आले. ठीक आहे, म्हणजे हे चांगलं नाही, हे चांगलं नाही, हे सरकार जिताचं नाही. ते बोलणं म्हणजे तुम्हाला ही डॅमेज होऊ नये, तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज होऊ नये. मग समाजात रोज जातो फडणवीस साहेब बोलत नाही त्याचा अर्थ फडणवीस साहेब सांगते काय, शिंदे साहेब बोलत नाही याचा शिंदे साहेब सांगते काय, पवार साहेब बोलत नाही याचा अर्थ अजितदादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात का काय, सरळ अर्थ होतो. मग म्हणजे समाजात सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही.
एक तर इकडून सरकार काम करत नोंदी सापडायला लागले, एक कोण हे याचा असा डंका आहे इकडून आमचे धरले त्यांचे हॉटेल चालणारे कुठे. तरी आपलं काम चाललंय ना व्यवस्थित, सरकारचं काम चाललंय ना व्यवस्थित. आणि ते आम्ही हा म्हणलो नाही, यांच्या समोरच नाही, चार भिंतीत असतो तरी तेच म्हणलं असतो. आणि इथं म्हणलं तरी चाललंय, नोंदी मिळाल्यात, फक्त नोंदी मिळाल्यात याच्यात मात्र आम्हाला 100% मराठा समाजाचा उत्सव आहे की 54 लाख नोंदी मिळाल्या. फक्त जे कागदावर ठरलंय ते मात्र तुमच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आम्ही नाही. परवा विधानसभेत उत्तर देतील सीएम साहेब स्वतः, सगळ्या चर्चेला उत्तर देतील, त्यावेळी अनेक गोष्टी स्पष्ट होतील. अजून समोर 18 तारखेला उत्तर आहे त्यांचं. ठीक आहे, आम्ही 18 पर्यंत उद्याच्या चर्चा करतो. चर्चा सुरू आहे ना पूर्ण विधानसभेला, पूर्ण 18 आम्ही उद्या समाजात सांगू की आपल्या आरक्षणाच्या विषयीची जी भूमिका आहे भाऊनी जी सांगितली ती आम्ही उद्याच्याला समाजात सांगतो की 18 मुख्यमंत्री साहेब जे काय कागदावरती आपल्या त्यावर चर्चा होणार आहे. कागदाविषयी फक्त सीएम साहेबाची तरी तुम्ही आज चर्चा करा, म्हणजे 18 येईल पुन्हा ती येणार तर असलच, परंतु आणखीन तुम्ही त्याला सांगितल्यामुळं तो विशेष त्यांना समजून सांगितल्यामुळं ते त्याच्यावरती करते. आम्ही उद्याच्या बैठकीत घेऊन टाकतो की 18 सीएम साहेब या विषयावर सविस्तर सांगणार आहे. जेवढी चर्चा झाली सगळ्यांनी आपली मतं मांडली, तुम्ही ऐकलं असेल ते सगळं, कोण सगळे आमदार बोलले, रात्री 2-2 वाजेपर्यंत सगळं कामकाज चाललं सभागृहात. तेवढे नाही तेही बघतोय आम्ही, उत्तर देते सीएम साहेब उत्तर देताना जे जे काही काम केलं समितीने. काय नाही, शिंदे साहेबांनी एक मात्र ते बोलल्यामुळं राज्यात चांगला संदेश गेला. माझ्या आठवणीत नव्हतं ते, आता पण आता आलं की जे प्रश्न विचारला होता की ते उपोषण सोडताना जे ठरलेले त्याप्रमाणे तुम्ही शब्द दिलेला की त्यांनी होय हे खरं आहे म्हणल्यामुळं एक त्या दिवसापासून समाजात एक असा चांगला मेसेज गेला की खरं बोलतायत की होय हे खरं आहे. सरकारची इच्छा प्रामाणिक आहे, तिथे मी तुम्हाला सांगतो काय आम्हाला तुम्हाला काही न देऊन का तुमचा हक्काचं सोडून आम्हाला काही येत नाही. नियमाने जे आहे ते नियमानुसार काही अडचण नाही, फक्त एवढंच त्या कागदाप्रमाणे. हा तुम्हालाही माहिती सर कागदाप्रमाणे शिंदे साहेबांच्या समाज खुश आहे. आम्ही पुन्हा पुन्हा ते शब्द वापरतो, उत्साही समाज की 54 लाख नोंदी मिळाल्या. फक्त आता ते आता कागदाप्रमाणे होणं गरजेचं आहे भाऊ. जे कागदावर लिहिलेले अधिकाऱ्यांनी दिलेलं भागव्यागा, परंतु अधिकाऱ्यांनी जे दिलं पूर्ण काटछाट आणि कायद्याच्या चौकटीत बसतंय का तरच लिहिलेलं आहे. साहेब बरोबर आहे की नाही हे मान्य आहे का नाही भाऊ मामा? हा मामा बरोबर आहे की नाही हे बदललेले शब्द? कारण जे आम्ही शब्द सांगितले ते म्हणजे ते नाही वाचणार, आम्ही हेवले होतो. त्यामुळे त्याप्रमाणे नोंदी प्लस ते शब्द बस समाजाचं कल्याण झाला ना, आम्हाला समाजात तेवढंच पाहिजे, काय नाही पाहिजे आम्हाला समाजाला काय नाही. तेही होत राहील, फक्त विषय थांबला मी आता की काय म्हणतात ना चर्चा ही चांगली म्हणून नोंदी तर मिळाल्यात, फक्त त्याच्यात अनुस्वार सुद्धा त्यांनी हुकू दिलेला नाही कायद्यात बसावं म्हणून. त्यामुळे नोंदी मिळाल्या तर त्यानुसार ह्या पुढच्या 2-3 जे शब्द त्यानुसार व्हावं एवढी समाजाची अपेक्षा. बस तुम्ही होईन म्हणल्यावर झालं मग काय नाही. मग त्यांच्या बरोबर त्यांना त्यांची भाषा कळत होती एकमेकाची, एकमेकाला कायद्यात काय बसणार कायद्यात काय बसणार. एक मिनिट थोडं इकडे.